शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवार बदलाचे वारे. हिंगोलीत हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदमांना संधी, तर यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित. ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर. कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात वैशाली दरेकर मैदानात, तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कांबळी, तर जळगावमधून करण पवारांना संधी. भाजपाच्या उन्मेष पाटलांनी कमळ सोडून हाती घेतली मशाल. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश, उमेदवारीसाठी नाही स्वाभिमानासाठी ठाकरेंसोबत. उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर स्वाभिमान गहाण ठेवू नका. बच्चू कडूंचा नाव न घेता नवनीत राणांवर हल्लाबोल, तर राणांचा 100% पराभव होणार कडूंना विश्वास. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा कायम. काँग्रेसनं बोलावली तातडीची बैठक, तर विश्वजित कदमांनी घेतली शाहू महाराजांची भेट. रत्नागिरी सिंधुदुर्गातील महायुतीच्या उमेदवाराबाबत संभ्रम. उमेदवारी जाहीर न होताच नारायण राणे प्रचाराच्या मैदानात, तर किरण सामंत उमेदवारीवर ठाम. संजय निरुपम यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव दिल्लीत पाठवणार. पक्षविरोधी भूमिका निरुपमांना भोवण्याची शक्यता. स्टार प्रचारकांच्या यादीतूनही गच्छंती. भाजपापाठोपाठ काँग्रेसचं विदर्भावर विशेष लक्ष. रामटेकसह चंद्रपूर आणि भंडाऱ्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा होणार. सुजय विखेंकडून निलेश लंकेंवर भाषेवरून टीका, तर संसदेत भाषा महत्वाची नसून प्रश्न मांडणं महत्वाचं, निलेश लंकेंचं प्रत्युत्तर. राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसचं मोठं शक्तीप्रदर्शन. प्रियंका गांधीही उपस्थित. वायनाडच्या जनतेनं प्रेम आणि सन्मान दिला, राहुल गांधींचं वक्तव्य.